लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारी अर्ज विक्री आणि अर्ज भरण्याचा आजचा पहिला दिवस होता. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 27 उमेदवारांनी 70 अर्ज नेले आहेत, तर हातकणंगले मतदारसंघासाठी 36 उमेदवारांनी 67 अर्ज नेले आहेत. कोल्हापूर मतदारसंघातून आज पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मात्र हातकणंगले मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या DC पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज पहिल्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, मात्र 27 उमेदवारांनी 70 अर्ज नेले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष DC पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या मतदारसंघात 36 उमेदवारांनी 67 अर्ज आज नेले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 19,33,329 इतकी मतदारसंख्या आहे, तर हातकणंगले मतदारसंघात 18,11,966 मतदारसंख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची संख्या 16,985, तर हातकणंगले मतदारसंघात 14,390 मतदारसंख्या आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 2,156 मतदान केंद्र आहेत, तर हातकणंगलेत 1,830 मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 4,712 बॅलेट युनिट आणि तितकीच कंट्रोल युनिट सज्ज ठेवण्यात आली आहेत. शिवाय VVPATच्या 4,570 पेट्या उपलब्ध आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 18,450 शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलामार्फत 3,015 समाजकंटकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. मोबाईल संपर्क यंत्रणा उपलब्ध नसणाऱ्या राधानगरी तालुक्यातील 7 मतदार केंद्रासाठी हॅम रेडिओ यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमाळा इथल्या बहुद्देशीय सभागृहात होईल, तर हातकणंगले मतदारसंघाची मोजणी राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तृतीयपंथीयांसाठी मतदान केंद्रावर मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येक मतदारांनी मतदान करून लोकशाही मजबूत करण्याच्या प्रक्रियेत योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.